कोणाची पहिली बातमी आमची। संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलेल्या कणकवली नगर पंचायतीच्या निवडणुकीत कोणाचे 12 वाजणार हे आता काही तासातच स्पष्ट होणार आहे। प्रचंड पोलीस बंदोबस्तात मतमोजणी होत आहे। कणकवली नगरपंचायत निवडणूक महासंग्रामाच्या अखेरच्या पर्वाला अर्थातच मतमोजणीला अवघ्या काही मिनिटांमध्ये आता सुरुवात होणार आहे। आणि 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच समजणार आहे की पहिला प्रभाग 6 मध्ये कोण नगरसेवक निवडून आले आहेत, त्यानंतर मग पुढच्या फेरीमध्ये 7 ते 12 पर्यंत जे आहे त्या प्रभागातील मतमोजणी होणार आहे, त्यानंतर मग 13 ते 17 ह्या तिसऱ्या फेरीमध्ये प्रभागातील मोजणी होणार आहे, आणि त्यानंतर मग सर्व प्रभागातील मतमोजणी झाल्यानंतरच समजून येणार आहे की कणकवलीचा नगराध्यक्ष कोण असणार आहे। या मतमोजणीसाठी कणकवलीमध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आपल्याला दिसून येतोय। स्वतः DYSP दयानंद गवस यांच्या नेतृत्वाखाली PI शशिकांत खोत आणि API PI तसेच शेकडो पोलीस कर्मचारी जे आहेत ते बंदोबस्तात त्यांनी ठेवले आहेत। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी नीता सावंत शिंदे या काम पाहतात, त्यांच्यासोबतच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अवधूत तावडे आणि तहसीलदार वैशाली माने याही काम पाहतात। जवळपास 40 कर्मचारी मतमोजणीसाठी तैनात केलेले आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासकीय निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोकण विभागीय उपायुक्त अशोक पाटील हे निवडणूक निरीक्षक म्हणून कणकवलीमध्ये दाखल झालेले आहेत। 10 वाजता मतमोजणी झाल्यानंतर जवळपास 12 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल जो आहे तो शहराचा हाती येणार आहे, आणि त्यानंतर समजणार आहे की कणकवलीच्या नगराध्यक्षपदी कोण विराजमान होतो आहे आणि कणकवलीच्या नगरसेवकपदाची लॉटरी जी आहे ती कोणाला लागणार आहे। कॅमेरामन गणेश गावकरसह राजन चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली।